मी सर्वप्रथम मुथा कुटच्या वतीने व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर इथे उपस्थित असलेले सर्व मुथा कुटुंबीय इथे जमलेले छोटे सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आजचा प्रोग्राम जो आहे आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की प्रोत्साहनपर व्याख्यान आपण ठेवलेले आहे ज्याच्यामध्ये तिची जी काही जर्नी आहे ती जर्नी आपल्या सर्वांसाठी कशा पद्धतीने उपयोगी असू शकते, तिचा सगळा जो काही प्रवास आहे तो कसा झाला ते आपल्याला सांगणार आहे. तर कोण आहे त्यांच्या पाहुण्या, जाणून घेऊया त्यांच्याविषयी. त्यांचं पूर्ण नाव आहे कुमारी कस्तुरी दीपक सावेकर. वय आहे तिचं 21 वर्ष. शिक्षण आहे एसवाय बीएससी, म्हणजे आता एसवाय बीएससी चालू आहे. वयाच्या 3र्या वर्षापासून ट्रेकिंगला सुरुवात. आतापर्यंत सह्याद्री 167 ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामध्ये कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, रतनगड, लिंगाळा, कळकाराय, सांदन व्हॅली असे अनेक प्रकारचे ट्रेक यशस्वी केले आहे. नववी मध्ये असताना डिफेन्स सेक्रेटरी कमांडेशन अवॉर्ड मिळवला आहे. भारतातून हा फक्त 10 मुलांना दिला जातो. हा अवॉर्ड मिळवणारी कस्तुरी एनसीसीची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ज्युनियर कॅन्डिडेट आहे. हिमालयन मोहिमेमध्ये संदकपू शिखर याची उंची साधारण 12,000 फूट आहे. माउंट मेरा पीक 21,772 फूट. बीसी रॉय पीक उंची साधारण 18,000 फूट. माउंट आयलँड पीक उंची साधारण 20,226 फूट शिखर तिने सर केलेला आहे. याचबरोबर माउंटेनिंग कोर्स ए ग्रेड मध्ये तिने पूर्ण केलेला आहे. किती इंट्रोडक्शन चाललंय कुठे कुठे गेली. त्याच्यामध्ये 28 सप्टेंबर 2021 मध्ये जगातील 18 क्रमांकाचे शिखर आहे. मनसोल उंची साधारण 26,781 फूट केलेली तिने सर केलेली आहे. मनसोलू शिखर सर करणारी कस्तुरी भारतातील 5वी महिला आहे. 28 एप्रिल 2022 रोजी जगातील 10व्या क्रमांकाचे शिखर व सर्वात अवघड समजले जाणारे शिखर ज्याचा डेथ रेशियो जो आहे मान्य अन्नपूर्णा शिखर तिने सर केलेले आहे. अन्नपूर्णा शिखर सर करणारी कस्तुरी भारतातील 3री महिला व जगातील सर्वात तरुण रिया लोक म्हणून तिची नोंद केली गेलेली आहे. 14 मे 2022 रोजी आधी तुला पाठवायला पाहिजे व्हॉट्सअप. आवाज काही साधारण कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे यानंतर कस्तुरी जी आहे ते आपल्या सर्वांना तिची जी काही जर्नी आहे ती सांगणार आहे. तिच्यासोबत तिचे वडीलही आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. म्हणून काम करत असताना पाल्याला घडवणं ही प्रत्येकाची एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी करत असताना बऱ्याच वेळा प्रत्येकाने ह्या सगळ्या टप्प्यातून जावं लागतं आणि तो टप्पा करत असताना फक्त पालकच नव्हे तर एक पालक सदस्य आहे, सामाजिक संस्था ज्या आहेत त्या सगळ्यामध्ये तिला कशी मदत केलेली आहे ते सर्वांनी कार्यक्रमानंतर सर्वांसाठी अल्पवयाची सोय देखील केली गेलेली आहे. तर मी विनंती करते तिला सुरुवात करावी. सर्वांना एक विनंती आहे की आपले फोन कृपया सायलेंट मोड वरती ठेवावे.
पप्पा ने पण केलं
पण माझ्या आतमध्ये कुठंतरी ते होतं की नाही मला माउंट एव्हरेस्ट करायचंय. त्याच्यानंतर एनसीसी मुंबई मध्ये असताना मी एनसीसी मिळवलं शाळेत आणि एनसीसी मला लगेच एनसीसी पाठवलं. कॉलेजच्या मुली नडतो मॅम सरपंच सांगितलं की नाही ती करेल व्यवस्थित तिला काही प्रॉब्लेम या कोर्स मध्ये मी गोल्ड मेडल मिळवले बेस्ट ऑलराउंडर स्टुडंट ऑब्स्टॅकल रेस आणि स्पोर्ट्स मधून. मागं तुम्ही जी हिमालयन माउंटेनरिंग बघताय त्या माउंटेन इन्स्टिट्यूटचे मेन कॉरिडोर मधला त्याच्या साईडला हॉस्टेल मध्ये जातात
त्या पाकिटामध्ये एक खूप सुंदर पत्र आम्हाला बघायला मिळालं. त्याच्यामध्ये 2 रुपयाचं नाणं होतं आणि त्या मुलीने पत्र लिहिलं होतं, खूप भारी पत्र, कि ताई माझा भाव आहे, माझी आई तुम्ही म्हणण्याची काम करते, माझ्याकडे माझ्या एव्हरेस्ट एवढ्या शुभेच्छा तुझ्या बरोबर. तेव्हा कळून चुकलं ना की म्हणजे ही एक्सपेडिशन कुठं इकॉनॉमिकल राहिली नव्हती लोकांची, फक्त ही ही घोषणा झाली होती आणि माझ्यातर्फे ते हा एव्हरेस्ट क्लाइम करणार होते. एव्हरेस्ट वरती पाऊल माझं पडणार होतं पण त्याचा आनंद सगळ्यात जास्त त्या लोकांना होणार होता. त्यावेळी हे डिसाईड केलं की फक्त सगळ्यांसाठी त्याच्या दृष्टीने प्रवासाला सुरुवात झाली. ते स्वतःच वर्कआउट असायचा, वर्कआउट झाल्यानंतर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असायच्या, जर शनिवारी ज्योतिबाला जायचं, ट्रेक्स करायची, सगळं त्यामध्ये असायचं. आणि 2020 मध्ये कोरोना आला आणि सगळ्या देशांच्या बाउंड्रीज लॉक झाल्या, प्रॅक्टिस बंद करून चालणार नाही. एवढ्या जर आपल्या सगळ्यांना माहिती, पोलीस गाड्या रस्त्यावरून फिरायच्या, कोणाला बाहेर फिरणार, मग आता करायचं कसं. मग आम्ही सगळे गेला की आमच्या इथे आणि 6:30 दरम्यान एक पोलीस गाडी येते. मग आम्ही 4-5 दिवस ती लक्ष ठेवायचं की बघा आज पण 6:30 उद्या पण 6:30 परवा पण 6:30. मग आता काय करायचं, आम्ही असं ठरवलं की 3:30 सकाळी आम्ही उठायचो, 4 बागेमध्ये जायचो, 4 ते 6 पर्यंत वर्कआउट करायचा आणि मग पोलीस गाडी यायचा. कारण एव्हरेस्ट एक्सपिडिशन करायचं म्हणजे साक्षात मृत्यूच्या दारात जायचं. हे करत असताना तुमचा तेवढं फिजिकल फिटनेस, तुमचा मेंटल फिटनेस या सगळ्या गोष्टी असणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी एकही गोष्ट मिस झाली तर तुमच्या जीवाबद्दल एखादी गोष्ट असते. अशा पद्धतीने आमचा वर्कआउट चालू झाला आणि फायनली 2021 मध्ये माउंट एव्हरेस्ट एक्सपिडिशनचा दिवस उजाडला. 14 मार्चला मी एव्हरेस्ट एक्सपिडिशनसाठी कोल्हापुरातून निघाले. त्यावेळी गिरीप्रेमीची जी टीम होती ती अन्नपूर्णा शिखर सर करायला चालली होती. ते सगळेजण माझ्या बरोबर होते. त्यांच्याबरोबर मी काठमांडू मध्ये पोहोचले. आता पहिलंच 8000 शिखर आपल्या जगामध्ये 8000 जास्त उंच असणारी 14 शिखर, त्यातलं सगळ्यात उंच शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट. आणि असं झालं होतं की आता काही काही खरेदी करायची, म्हणजे काय काय कपडे लागणार आहेत, तिथून सगळ्या गोष्टी चालू झाल्या होत्या. काठमांडू त्या सगळ्याचा सर्वे चालू झाला. ते जे लागणार साहित्य त्या सगळ्या लागणाऱ्या साहित्याची खरेदी चालू झाली. हे सगळं झालं आणि फ्री एव्हरेस्ट एक्सपेडिशन साठी आम्ही आयलंड पीक क्लाइम करायला गेलो. फ्री एव्हरेस्ट शरीराने त्या वातावरणाशी संपून यायला पाहिजे. आपण इथे जेव्हा राहतो त्यावेळी आपल्या हवेतला जो ऑक्सिजनचं प्रमाण असतं ना ते खूप जास्त असतं, त्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येत नाही. पण तिकडे जसं जाऊ जसं जसं उंची वरती आपण चढत जाऊ तसं तसं हवेचं ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी येतं आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमची बॉडी जर तिथं युजफुल असते, तिथं ऍक्लिमटाईज नसते, त्या वातावरणाची बॉडीला सवय झाली नसते, तर मग हाय ऍक्टिव्हिटी म्हणजे आपल्या मेंदूमध्ये आणि आपल्या फुफ्फुसांमध्ये पाणी त्या पाण्यामुळे आपल्या जे सेल्स असतात त्या सेल्स खराब व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे आपली आपला मृत्यू पण ओळखू शकतो. ऍक्लिमटायझेशन असेल, शेपाबरोबर आपलं ट्युनिंग सुरू घेणार असेल, या सगळ्या गोष्टीसाठी पेडर्स एक्सप्रेशन करायचं असतं. कारण तुमच्या बरोबर क्लाइम करणारा तुमचा शेपा, तुमच्यासाठी तुमचा आई, तुमचा बाबा, तुमचा मित्र, तुमचा भाऊ, सगळं काही पुढच्या 60 दिवसांसाठी तोच असतो. आयलंड पीक आमचं सबमिट झालं. आयलंड पीक पण आम्ही फक्त दोघांनीच सबमिट केलं, जे की आम्ही ऍक्च्युली 6 जण आयलंड पीक साठी क्लाइमसाठी गेलो होतो. त्यावेळी झालं असं होतं की याच्या आधी 2 वर्ष आयलंड पीक सबमिट झाला नव्हता आणि आपण जसं बघतो की ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम खूप पडतो, त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आईसचं स्नोचं मेल्टिंग खूप जास्त प्रमाणात झालं होतं. त्यामुळे तिथे रॉक पॅचेस, दगडांचे जे पोर्शन्स होते ते खूप ओपन झाले होते. त्यामुळे तिथून रॉकफॉल होणं या सगळ्या गोष्टी खूप या सगळ्या गोष्टी फेस करावं लागणार होतं आम्हाला. आम्ही माउंट आयलंड पीक सबमिट केलं.
आयलंड पीक समिट करून हा फोटो तुम्ही आयलंड पीक वरचा बघताय. आयलंड पीक समिट करून आम्ही ऍक्च्युअल एव्हरेस्टच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. आता एव्हरेस्ट जर समिट बघायचं असेल तर गोरखशेप ते एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि कालाकोट या दोन ठिकाणांवरूनच मला एव्हरेस्ट हे शिखर इतकं सुंदर असेल ना की असं वाटतं की अरे तिकडे बघतच बसावं कोणी नजरा जात. आणि ही गोष्ट माझ्या बरोबर झाली जेव्हा आम्ही गोरखशेप वरून एव्हरेस्ट बेस कॅम्पला जात होतो त्यावेळी समोर माउंटेनचं शिखर दिसत होतं, खाली परिसर दिसत होता. तो सगळ्यात जास्त हलणारा ग्लेशियर आहे, मुव्हिंग ग्लेशियर आहे. आणि त्याच बॉईजचे शेजारी लागलेले म्हणजे टेरेस जे की वेगवेगळ्या कलरचे होते, ग्रीन ब्लू ऑरेंज वेगवेगळ्या दिवसांसाठी तिथं त्या एव्हरेस्ट बेस कॅम्पवरती बसलेले एक छोट गाव होतं जे आम्हाला तिकडे दिवस तिथं स्पेंड करायचे होते. आणि तो दिसणारा मी इतका छान होता ना, मला असं झालं की मी एवढे वर्ष का एक्सपेडिशन करायला, एवढे वर्ष कुठे होते मी, त्याचा आधीचा वर्ष करायला पाहिजे होतो असं त्यांनी मला कुठेतरी वाटून केलं. एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती पोहोचून आम्ही तिथे आमचं स्वागत करण्यात आलं. स्वागत करून आम्ही पुढच्या जसं रोटेशन साठी हा फोटो हा गोरक्षक जे तुम्ही काढलेला आहे तिथे तुम्हाला मी तुम्हाला मगाचा जो व्ह्यू म्हटला ना हा कुंभू ग्लेशियर आहे आणि हे सगळे टेंट्स लागलेले म्हणजे हजारहून अधिक तिथे टेंट्स लागलेले असतात. तुमचं किचन टेंट, तुमचं डायनिंग टेंट हे सगळं तिथे लागलेलं असतं. ऍक्च्युअल सर्वात झाली आमच्या कॅम्प साईटच्या रोटेशन साठी. आता रोटेशन म्हणजे काय काय करायचं रोटेशन करतो म्हणजे हा जो एव्हरेस्टचा बेस कॅम्प आहे तिथून पुढे चार कॅम्प लागतात आणि पाच वाजता ते शिखर म्हणजे समिट त्याला आम्ही समिट म्हणतो. तर बेस कॅम्प करून एक दिवस कॅम्प वरती थोडे करायचं, वरती थोडा वेळ थांबायचं, पुन्हा खाली यायचं आणि दोन दिवसाच्या रेस्ट नंतर काय करायचं माहितीये पुन्हा बेस कॅम्प वरून कॅम्प वरला जायचं, वरवर राहायचं आणि पुन्हा बेस कॅम्प पुन्हा का तिथे चढायचं. जसं मी तुम्हाला अशी म्हटलं की बॉडी अॅक्लिमटाईज होणं खूप जास्त गरजेचं असतं. माउंटेन मधला आमचा रूल आहे गो हाय स्लीप, म्हणजे आता तुम्ही ज्या उंचीवरती आहात तिथून वरच्या उंचीवरती जावा, काही वेळासाठी थांबा आणि पुन्हा खालच्या उंचीला येऊन झोपा की जेणेकरून तुमची बॉडी खूप छान अॅक्लिमटाईज होईल त्या वातावरणाशी. असे आम्ही कॅम्प दोन पर्यंत रोटेशन केले आणि कॅम्प दोन पर्यंत रोटेशन करून पुन्हा बेस कॅम्प लागलो. आता फायनल वाट बघत होतो की आम्ही फायनल वेदर भेटलोची. तर वेदर भेटलो म्हणजे काय, तर हे एव्हरेस्टचं शिखर आहे तिथून 160 किलोमीटर to 200 किलोमीटर पर आवर डान पडतात, झाड कोसळत. विचार करा 160 to 200 किलोमीटर पर आवर ला काय स्पीडला काय अवस्था होत असते. तिथं बसणं काय कुठली गोष्ट काही करणं शक्य नसतो, तिथं माणूस राहूच शकत नाही. आणि फायनली असं ठरलं की ठीक आहे वेदर विंडोची वाट बघत आम्ही थांबलो होतो. चांगली वेदर विंडो ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी आम्हाला वरती ट्रेकिंगला सुरुवात करायची होती. वेदर विंडो असं ठरलं की आपल्याला 18 तारखेची वेदर विंडो चांगली मिळते, 26 किंवा 28 असे दोन दिवस आपल्याला चांगले मिळतात. पण त्या हिशोबाने आपण ट्रेकिंग करायचं. फायनल ट्रेकिंगला सुरुवात झाली कारण 21 ला माहिती सगळ्यांनाच माहिती आपल्याला तोपते आलो होतो. तोपते वादळाचा इफेक्ट आम्हाला बेस कॅम्प वरती जाणवला खूप क्लिअरली सोपं झालं. त्याच्यानंतर बे ऑफ बेंगॉल मध्ये जे गॅस आलं त्याचा इकडे निर्माण पासूनच्या जवळ असल्यामुळे खूप जास्त जाणवला कॅम्पिंगवरती. आम्ही चढायला सुरुवात केली, चढायला सुरुवात करत असताना एवढ्या बेस कॅम्प पर्यंत लागणारा जो आहे तो म्हणजे खुंबोई स्पॉट. हा खुंबोई स्पॉटचा तुम्ही व्हिडिओ प्ले करता मी तो बघा. कुंभो ऐश्वर म्हणजे अशी जागा आहे ना जिथून तुम्हाला लॅडर क्रॉस करून जावं लागतं.
आता माझं तुम्ही क्रेवास बघताय क्रेवाशी डेप्थ एवढी असते की एखादा क्लाइंबर जर या लॅडर बघून खाली पडला तर वरच्या माणसाला दिसणार नाही की तो खाली कुठे पडलाय. आणि खाली पडलेल्या क्लाइंबरने जर वरती आवाज दिला तर वरच्याला पण लक्षात येणार, वरतीपर्यंत आवाज सुद्धा पोहोचणार नाही. अशा एक महिन्यात असे 25 ते 30 क्रेवास आम्हाला क्रॉस करायचे असतात. आणि खूप वेळेस पडली अशी आहे ना की तिथं कधी आईस ब्लॉक्स कोसळतात, ऍम्ब्युलन्सेस येतात. आणि त्या ऍम्ब्युलन्सच्या आईस ब्लॉक्सची कपॅसिटी एवढी असते ना की ते जर कोसळले तर अख्खा बेस कॅम्प ऍट अ टाइम गाडला जाईल. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बेस कॅम्प वरती हजारो अधिक टेंट्स असतात आणि ते एका टाइमला गाडले जातील तेवढी मोठी त्या ऍम्ब्युलन्सची कपॅसिटी असते. आणि जर नुसतेच गाडले जात नाही तर जेव्हा नंतर रेस्क्यूची टीम येते त्यावेळी काही डेड बॉडीज त्या ऍम्ब्युलन्स मला गाडीला मिळेल सुद्धा नाही. एवढी मला भुयाला असतो तो ऍम्ब्युलन्स आणि बेसियापासून कॅम्प वर पोहोचवरती आहे. आणि ट्यूबवरून आम्ही आमचा पुढचा कॅम्प त्यांच्या दिशेचा कॅम्प सुरुवात केली. आम्ही हाफ वे पर्यंत गेलो आणि हाफ वे पर्यंत गेल्यानंतर म्हणजे काय असत की असं मोठं शिखर जे असतं शिखरावरून कुठेतरी एवढेच स्नोचा एखादा ब्लॉक किंवा एखादा स्नोचा कोळा भरपूर निसटतो. तो निसटला की तो खाली येत असतो ना त्याला बाकी जो साईडचा स्नो असतो तो साईडचा स्नो चिकटतो आणि खाली येऊपर्यंत एवढ्याच रूपांतर एवढ्या मोठ्या ऍब्लॅन्स मध्ये होतो त्याला आम्ही ऍब्लॅन्स म्हणतो. म्हणजे ह्यूज मास ऑफ स्नो कम्स टुवर्ड्स व्हॅली साइड अशी त्याची ऍक्च्युअल टेक्निकल टर्म मध्ये त्याची डेफिनेशन आहे. आम्ही हाफ वे पर्यंत आम्ही क्लेम केला आम्ही कॅम्प 3 आणि ऍक्च्युअल जेव्हा लोकसेफ डे आम्ही क्लेम करायला लागलो तेव्हा असं झालं की पुढच्या 5 मिनिटांमध्ये असं वेदर खराब झालं की आम्हाला काही कळायलाच तयार नाही. आमच्या वेदर फोरकास्ट मध्ये असं होणारच नव्हतं. समेट पर्यंत वेदर होतो आम्हाला खूप चांगली मिळाली होती, खूप चांगलं वातावरण राहणार होतं. म्हणजे असं झालंच कसं आमच्याकडे सगळ्यांकडे तो प्रश्न होता की आता करायचं काय. आम्ही कॅम्प 3 वरती दुपारी 12 पर्यंत पोहोचण्याची तर अपेक्षित होतं. तिथं पोहोचायला आम्हाला दुपारचे 3:15 झाले. आम्ही कॅम्प 3 वरती पोहोचलो तिथे राहिलो आणि असं असं वाटलं ना की ठीक आहे म्हणजे सकाळपर्यंत वेदर शांत होऊन जाईल आणि आपण पुढचा क्लाइम करू शकतो. पण रात्रभर पण अशी अवस्था होती की टेंट खूप जास्त फडफडत आलं होता, वारा काय कमी वेळेस नाव घेतला. जसजसा दिवस पुढे जात जाईल टाइम पुढे जात जाईल तसं विंड स्पीड वाढत होतं. आम्हाला खूप काळजी लागली होती की अरे आता टेंट घातला तर काय करायचं. म्हणजे एवढ्या विंड स्पीड मध्ये तुम्ही खाली डिसाइड करू शकत नाही आणि एवढ्या विंड स्पीड मध्ये तुम्ही कोणतीच करू पण शकत नाही. मग काय करणार अशा वेळी मग तुमची डेथ होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. कसं टॅकल करायचं या सगळ्या गोष्टी हा आमचा सगळ्यांसमोर प्रश्न होता. पुढचा दिवस पण आम्ही कॅम्प 3 वरतीच काढला आणि शेवटी शेरपा असं म्हटलं की आपल्याकडे आता ब्युटेन गॅस पण नाही. ब्युटेन गॅस म्हणजे काय असतं, आपल्याकडे आपण घरी वापरतो तो एलपीजी सिलेंडर असतो त्याच्यावरती आपण जेवण वाढवतो. तिथे आम्ही एवढं मोठं सिलेंडर उचलून घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे छोटं एवढंच सिलेंडर असतं त्याच्यामध्ये ब्युटेन गॅस भरलेला असतो आणि त्या ब्युटेन गॅस आम्ही पाणी बनवण्यासाठी असेल किंवा हाय अल्टिट्यूड फूड म्हणजे मॅगी नूडल्स कारण वरती गेल्यानंतर आम्ही एवढं आपलं जसं चपाती भाजी खातो तसं तिथं आम्ही बनवून शकतो कारण तिथे पाणी बनवायला 2 तास लागतो. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही बनवणार कधी. आणि शेर्पा म्हटलं की आता आपला ब्युटेन गॅस आहे तो ब्युटेन गॅस सुद्धा संपलाय आपल्याला खाली डिसेंड करायला पाहिजे. त्यावरचं वेदर कंडिशन तुम्ही बघू शकता एवढं विंड स्पीड होत कि कॅम्प 3 वरचे टेंट सोडून गेले होते.
आणि फायनली आम्ही कॅम्प दोन वरती डिसेंड केला. कॅम्प दोन वरती डिसेंड केल्यानंतर अशी अवस्था होती की आम्हाला बाहेर टेंट सुद्धा शिकत नव्हते. आमचं कारण कुठं, कारण खूप सारे कॅम्पस कॅम्प होती, वाट बघत थांबले होते. आम्ही त्या दिवशी डायनिंग टेंट मध्ये झोपलो. डायनिंग टेंटची अवस्था अशी होती की वरून फाटला होता, वरून पाणी गळत होतं, एका साईडून पाणी सोपा येत होता, सगळं स्लीपिंग बॅग झुले झाले होते, कपडे ओले झाले होते. आणि आमच्या समोर वरती पुन्हा क्लाइम करायचा आहे तर कसं क्लाइम करणार आपण सगळ्यांचं काही नाही, काहीतरी ऑप्शन शोधू. दुसऱ्या दिवशी आम्ही कॅम्प साईट वर शोधू, फायनली एक टेंट मिळाला. कंटिन्युअस स्नोफॉल होत होतो, त्याचा स्नोफॉल मध्ये टेंट पिच केला, म्हणजे टेंट लावला आम्ही तिथं आणि टेंट मध्ये राहिले. पुढचे दोन तीन दिवस आम्ही कॅम्प तीन दोन वरती काढले. शेवटची परिस्थिती अशी होती की आम्हाला पाणी म्हणायला कपडे सुद्धा शिकत पाहिजे, कारण वेदर कंडिशन आता तुम्ही ज्या वेदर कंडिशन बघितल्या त्या वेदर कंडिशन मध्ये कुठलंही हेरी फ्लाय करत नाही आणि कुठलाही शेरपा. तुम्ही जो मग खूप वॉइसफॉल बघितला त्या खूप वॉइसफॉल मधून वरती यायला तयार नव्हता, कारण त्याचा पण शेवटी जीव आहे, तो किती रस घेणार, हा सुद्धा आमच्यासमोर प्रश्न होता. आणि फायनली असा डिसिजन झाला की हे एक्सपिडिशन इथंच थांबवायचं आणि पुन्हा बेस कॅम्पला उतरायचं. माझी तिथं अवस्था अशी होती ना, 2020 चा एक्सपिडिशन झाला नाही आणि कोरोना आला. 2021 ला आता एक्सपिडिशन होत नाही कारण वेदर कंडिशन खराब आहेत. म्हणजे काय असं वाटत होतं की काय या सगळ्या गोष्टी माझ्या बरोबरच का होतात. त्या दिवशी कॅम्प दोन वरती माझ्या बरोबर जे माझे इन्स्ट्रक्टर होते जिथे गावाला सर, त्याच्यासमोर मी खूप रडले. मला त्रास झाला, म्हटलं म्हणजे माझा असं होतं ना की कॅम्प तीन वरून एव्हरेस्ट समिट फक्त एका रात्रीच्या अंतरावरती होतो. एका रात्रीचा प्रश्न होता, आम्ही कॅम्प चार पोहोचलो असतो, पुढच्या दिवशी माझा शिकायला सर झाला असतो, आम्ही पुन्हा खाली आलो असतो. असा तोंडाशी आलेला घास होता, तो पुन्हा खाली ठेवावा लागला होता. मग असं झालं की का त्यावेळी जिथं सरांनी मला काही गोष्टी समजावून सांगितल्या की कस्तुरी आपण माउंटेनियस या एथिक्स वरती काम करतो की जे काही करायचं आहे ते आपल्याला विथ नेचर करायचं, कुठलीही गोष्ट आपल्याला नेचरच्या अगेन्स्ट जाऊन करायची नाहीये. आणि त्यामुळे हे एक्सपिडिशन आपल्याला इथेच थांबवावं लागणार. असं झालं नाही की आम्ही खाली आलो म्हणून त्याच्यानंतर क्लाइंट झाले नाही, नंतर सुद्धा क्लाइंट झाले, पण चार लोकांचा रेस्क्यू करावा लागला. दोघांना स्नो क्लाइंबिंग झाला होता आणि दोन लोकांना त्याचा शेरपा परती पालकणीमध्ये सोडूनच खाली आला होता. त्या चौघांचा रेस्क्यू करावा लागलं होतं. इथे जर आम्ही गेलो असतो, आमच्या बरोबर एखादी वाईट गोष्ट घडली असती तर कॅम्प थ्रीच्या मुलं एव्हरेस्ट वरती आजपर्यंत डेथ झाल्या, त्यातल्या बऱ्याचशे डेड बॉडीज तिथंच पडलेले. तिथून त्या डेड बॉडीज खाली आणता येत नाही, कारण जिथं एका माणसाला डिसेंड करणं खूप अवघड असतं, तिथे एवढे डेड बॉडीज खाली आणणार कशा, असा सगळ्यांसमोर प्रश्न असतो. आम्ही एक्सपेडिशन तिथं थांबवलं. कॅम्प दोन वरून अर्धा लास्ट पाण्यात तीन तीन बेस्टीज फोडून खाल्ले आम्ही आणि आम्ही खाली बेस कॅम्पला उतरलो. बेस कॅम्पला उतरल्यानंतर मी पप्पांना फोन केला आणि पप्पांना फोन करून मी त्यांना हे सांगितलं की मला गेल्या सप्टेंबर मधलं जगातलं आठवा उंच शिखर माउंट मनासून सर करायचंय. हे शिखर विचार करा, पहिल्या एक्सपेडिशन साठी खर्च आलाय 42,00,000 रुपये. जिथे तुम्हाला हे माहिती नाहीये की हा खर्च जो 42,00,000 रुपयांचा आहे त्याचा सम अमाऊंट 10,00,000ची अमाऊंट तुमच्या मम्मीचं सोनं विकले घरातलं आणि ते विकून ही अमाऊंट भागवली गेलेली आहे. ही गोष्ट त्यावेळी मला माहिती नव्हती आणि त्यावेळी मी पप्पांना हे सांगत होते की मला पुढचं एक्सपेडिशन करायचं, त्याचा खर्च येणार होता 20,00,000 रुपये. तुम्ही विचार करा, तुम्ही पालक आहात इथं, तुमच्या मुलांनी असं जर तुम्हाला फोन केला असता तुम्ही त्याला काय म्हटलं असता? एक नॉर्मल आन्सर की अरे आता ऑलरेडी एवढा खर्च झालाय, तुझा आणि एवढा खर्च करायचा नाही का, आपण तू इंडिया आपण बघू पुढचं पुढे काय असेल. माझ्या पप्पा त्यावेळी मला म्हटले की बाळ अजून अंगावरती घ्यायचे कपडे आहेत, पैसे गोळा करायचे आणि पुढच्या एक्सपेडिशनचा सगळ्याच तयारीला सुरुवात करू. यातून एकच गोष्ट मला सांगायचंय ना की तुमची मुलं एव्हरेस्ट एवढी स्वप्न त्यांना बघतील जेव्हा तुमचा एव्हरेस्ट एवढा सपोर्ट त्यांच्या पाठीशी असेल. तो असला ना तर ते त्यांच्या फील्ड मध्ये एव्हरेस्ट नक्की क्लेम करतील. मी बेस कॅम्प आले त्यानंतर आमची रिटर्न जर्नी चालू झाली, पुन्हा कोल्हापूरमध्ये आले. परत माझ्या माउंट मनासून एक्सपेडिशनच्या तयारीला सुरुवात झाली. दिवसाचा 6 तासाचा वर्कआउट चालू झाला, सगळ्या गोष्टी डायट आणि वर्कआउट जो काही चालू होतो तो जितेंद्र सरांच्या मार्गदर्शनाखाली चालू होत.
जे फर्स्ट इवनिंग आहे जे एका सीजन मध्ये टीच आर्किटेक्चर अस को शिकत लागले त्यांचा मार्गदर्शन मला लागले या सगळ्यासाठी फाइनली तो डिवोर्स झाला मी 5 सप्टेंबरला नेपाळ मध्ये पोहोचलो या माउंट मनस्रो एक्सपेडिशन साठी आणि त्यामुळे असं होतं ना की मनस्रो म्हणजे माझ्यासाठी सबमिट केलेलं पहिलं 8000 मीटरचं शिखर होतं शिखरापर्यंत पहिलं शिखर होतं आणि त्यावेळी मला असे दोन चॅलेंजेस होते ना की 8000 मीटरचं जे शिखर आहे त्यांचं सबमिट पुश म्हणजे शिखरासाठीची जी चढाई असते ती कॅम्प 4 वरून केली जाते आम्ही माउंट मनस्रोची चढाई कॅम्प 3 वरून केली होती आणि त्याच दिवशी शिखर सर करून आम्ही पुन्हा बेस कॅम्प लावलो होतो म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता माझा फिटनेस लेवल असेल मेंटल फिटनेस फिजिकल फिटनेस या दोन्हीसाठी टेस्ट करण्यासाठी हा टास्क होता माझ्यासाठी आम्ही माउंट मनस्रो शिखर क्लाइम केला 28 सप्टेंबरला कॅम्प 3 वरून समिट पुश घेतला सकाळी 6 ते 6:30 दरम्यान आमचं समिट झालं आणि समिट करून आम्ही खाली डिसेंडरला सुरुवात केली आता तुम्ही बघू शकता इथं शिखराचा समिट आहे हा जो पोर्शन आहे त्याच्या मागं फुल ड्रॉप असल्यामुळे वरतीपर्यंत जाता येत नाही कारण खाली जे तुम्ही रेंज बघताय ना हे रेंज म्हणजे कॉर्नर्स आहे ते कॉर्नर्स म्हणजे काय हा जो खालचा दगड बघताय हा दगडावरती जो स्टॉप पडला त्याला ऍटलीस्ट काहीतरी सम अमाऊंट ऑफ रॉकचा सपोर्ट आहे पण विंड जेव्हा एखादा साईडून फ्लो होती त्यामुळे साईडून फ्लो झाल्यानंतर एका साईडला असा स्नोचा एक अभ्यंतरिक पोर्शन तयार होतो ज्याला आम्ही कॉर्नर्स म्हणतो आणि हा सगळा जो लोक फिक्स झालाय तो ह्या सगळ्या कॉर्नर्स वरती झालाय एखाद्या वेळेस हेवी वेट मुळे हे जर कॉर्नर्स पडलं असतं तर तुम्ही हा फॉल रेशो बघितला असतो हा जो स्टीप आहे सगळी म्हणजे रोप सगळं सगळ्यांनी क्लाइंब आम्ही एखादा प्लेअर ऑलिम्पिकला जातो त्यावेळी त्यांचं माहिती असतं 4 दिवस 5 दिवस महिन्याभरानं होती ना तो पुन्हा परत येणार आहे आम्ही एक्सपेडिशनला जातो ना त्यावेळी घरच्यांना माहिती नसतं की आम्ही परत येणार आहे का नाही त्यांना हेही माहिती नसतं की ते आम्हाला पुन्हा बघू शकणार आहेत की नाही आणि एवढ्या सगळ्या गोष्टी बघून ते आम्हाला एक्सपेडिशनला पाठवत असतात माउंट मनस्रो शिखर सर झालं मनस्रो शिखर सर झाल्यानंतर असं डिसाईड केलं मनस्रोचा फोटो म्हणजे आता तुम्ही अंगावरती बघू शकता हे जे शूज आहेत ते 2 ते 2.5 किलोचे शूज आहेत एका पायाचे त्याला खाली अटॅच केलेले क्रॅम्पॉन्स हा घातलेला डाऊन सूट या डाऊन सूटची किंमत 1.5 ते 2 लाख रुपये शूजची किंमत 75 रुपये हा हार्नेस या डाऊन सूटच्या आतमध्ये घातलेले 5 लेयर्स हा तुम्हाला शेरपाणी घातला तर तुम्ही ऑक्सिजन मास्क बघू शकता मी एवढे सगळ्या तुम्ही प्रयत्न केल्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि तुमच्या हातात तुमचा ट्रायंगल असतो आणि तुम्ही जेव्हा तो फील असतो ना की अरे म्हणजे हेच तर करायचं होतं आणि हेच तर पाहिजे होतं आपल्याला त्यावेळी आपण पोहोचलो या शिखरावरती किंवा आपण तिथं आपलं स्वप्न साकार केलं याचा आनंद असतो ना की हा जो मुवमेंट असतो ना तो प्रत्येक प्लेअरसाठी प्राऊड असतो म्हणजे ते ऑलिम्पिक असो त्यावेळी ते राष्ट्रगीत प्ले होत असतो खूप भारी असतो आणि त्यावेळी असं ठरलं की आपल्याला एक फक्त एव्हरेस्ट करायचा नाही तर एका सीजन मध्ये 3 शिखरे माउंट अन्नपूर्णा माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोटसे त्या तिन्ही शिखरांची चढाईच्या गोष्टींनी प्रॅक्टिसला सुरुवात झाली दिवसातून 7 तासांचा वर्कआउट करायचा असतो तुम्ही किती वेळ वर्कआउट करता रे कोणता टाइम करतायच अजून पहिल्या उद्यापासून चालू करणार का यांच्या सगळ्यांच्या आधी सुरू करून करणार जावंच लागेल म्हणा 7 तासांचा वर्कआउट चालू झाला आठवड्यातले 7 दिवस ठरलेले असायचे 3 दिवस जिम करायची 1 दिवस 21 किलोमीटरचा रन करायचा 1 दिवस 150 ते 200 किलोमीटर सायकलिंग करायचं आणि प्रत्येक सॅटर्डेला पाठीवरती 25 किलो जर घेऊन चौथी पण 3 वेळा चढायचा आणि 3 वेळा उतरायचा हे सकाळचं 3 तासात करायचं दुपारच्या 1 तासामध्ये मेडिटेशन करायचं नुसती फिजिकल हेल्थ असून दुपारचं मेडिटेशन झालं की संध्याकाळच्या 3 तासामध्ये एनटीजी वर्कआउट करायचं रिकव्हरी करायचं रिकव्हरी वर्कआउट पण असं की 150 ते 200 किलोमीटर सायकलिंग झाल्यानंतर 60 ते 70 किलोमीटर सायकलिंग
आपण एखादा ट्रिप होत मला होतं रिकव्हरी म्हणून काय करतो दिवस मस्त झोपतो. आमची रिकव्हरी असती 60-70 किलोमीटर वर्कआउट करायला. त्याच्यानंतर तुमचा रिकव्हरी वॉक असेल किंवा योगा असेल, योगा आठवड्याचा वर्कआउट असत. आठवड्याच्या शेवटी असं होतं की म्हणजे सुरुवातीला रविवारी सुट्टी असती पण रविवारच्या सुट्टी दिवशी पण काय चॅलेंजेस असतात योग्य चला ठीक आहे जायचंय कारण आपल्याला एक्सप्रेशन साठी आम्हाला खर्च खूप गोळा करायचा आहे. अशा वर्कआउटला सुरुवात झाली. माझा डायट काय होता माहितीये, हातावर बसलेली भाकरी, एक मोठा बाउल सॅलेड, त्याच्यामध्ये ग्रीन व्हेजिटेबल, ज्या दिवशी टॉम असेल त्या दिवशी मटन, ज्या दिवशी जिम असेल त्या दिवशी चिकन, एक मोठी डाळ. कुठलंही फास्ट फूड खायला अलाउड नव्हतं. गेली 3.5 वर्ष मी पाणीपुरी हात लावलेला नाही, आईस्क्रीम खाल्लेलं नाही, कारण कंपल्सरी या सगळ्या गोष्टी पाळायला लागायच्या. दुपारी 2 नंतर बोर्ड चालत नाही. आता तुम्ही म्हणाल की एवढ्याशा वयात एवढं सगळं करायला लागतं, तर मला पण पहिल्यांदा स्टार्टिंग असं वाटलं. मग ते आहे सगळे जण म्हणतात, माझं तर घरचे म्हणायचे मला कामापासून जायचे आणि त्याच्या आधी मला असं असायचं की एकदा दुपारचं जेवले असते आणि संपूर्ण कामं पडत गेले तर मग त्याच्या घरी पण जाऊन परत जेवण असायचं. म्हणजे दिवसांना ऍटलिस्ट 5 वेळा तरी जेवण होते आणि आता असं झालं ते खूप रिस्ट्रिक्शन होती. एवढंच खायचं, मग ते मोजूनच खायचं. एवढ्या सगळ्या गोष्टी पाळायला लागतं एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या का पाठलं की 25 किलो वजन होतो किंवा 3 वेळा अशा बऱ्याच म्हणजे माउंटेन्स क्लाइंब करतात. पण माझ्या पप्पा मला एकच वाक्य सांगतात की राधा, सशाच्या शिकारीला जातो ना वाघाच्या शिकारीची तयारी मान्य आहे. तुम्हाला एव्हरेस्ट चढायला जायचं आहे पण तुमची कपॅसिटी असली पाहिजे की वेळ पडली तर अशा तुम्ही आधीच एव्हरेस्ट चढा. फायनली प्रॅक्टिस झाली, डायट वर्कआउट हे सगळं मेंटेन करून मार्चमध्ये 28 मार्चला मी अन्नपूर्णा एक्सप्रेशनसाठी रवाना झाले. तुम्ही अन्नपूर्णाचा व्ह्यू बघताय ना, सेम व्ह्यू मी HMI मधून कांचनजुंगाचा बघितला होता. असे पिक्चर्स फक्त तुम्हाला संध्याकाळच्या सनसेटच्या टाइमला मिळतात, समराईजच्या टाइमला मिळत नाही. जगातलं 10वं उंच शिखर ज्याचा डेथ रेशियो एव्हरेस्ट पेक्षा पण जास्त आहे. एव्हरेस्ट डेथ रेशियो 14% आहे, अन्नपूर्णाचा डेथ रेशियो 34% आहे. याच्या आधी जेव्हा माउंटेनने केवळ ऍडव्हान्स एवढे इक्विपमेंट नव्हते त्याच्याबद्दल अवेअरनेस होता. जेव्हा क्लाइंबर्सचं एम ठेवायचे ना की मला जगातील 14 अष्टपेक्षा उंच असणारे शिखर सर करायचे, त्यावेळी त्यांच्या लिस्ट मधलं सगळ्यात शेवटचं नाव असायचं माउंट अन्नपूर्णा. माउंट अन्नपूर्णा सगळ्यात शेवटचं नाव आणि माझ्या लिस्टमध्ये सगळ्यात पुढे नाव कसं काय त्यांचं असं असायचं ना की ऍटलिस्ट अन्नपूर्णामध्ये डेथ झाली तरी बाकीची 13 शिखर तरी आपल्या नावामध्ये राहतील. याच्यामुळे सगळ्यात शेवटी शिखर असायचं कारण याच्यावरती असणाऱ्या टेक्निकलिटीज, याच्यावरती येणारे ऍबलांचीज, खूप वेगवेगळ्या गोष्टींना इथे फेस करावं लागतं. अन्नपूर्णाच्या बेस कॅम्पला पोहोचले. अन्नपूर्णाचा बेस कॅम्प असं आहे की तिथं तुम्हाला रेंज मिळत नाही, कुठलंही नेटवर्क नाही, साधं कॉलिंगसाठी पण नाही. एव्हरेस्ट बघायला गेला तर आता एव्हरेस्ट वरच सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला तिथं मिळतात. एव्हरेस्ट रेंजचं वायफाय तिथं मिळतं, तुम्ही घरच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. अन्नपूर्णा बेस कॅम्प करून 33 दिवस माझा माझ्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट मिळता, कुठलाही संपर्क नाही. ना साधा फोन नाही, ना मेसेजेस नाही. की त्यांना असं व्हायचं की कुठला एजन्सीकडून पण कुठला मेसेज मिळायचा नाही कारण तिथं नेटवर्क नसायचं. सॅटेलाइट करून फोन करायचा म्हटलं तर मिनिटाला 500 रुपये.
त्यांनी 100 वेळा विचार करायला लागायचा आणि लोकांशी मी हा 1000 रुपयाला क्लास घेत नाही नाही का एवढे सगळे विचार करायला लागायचे. फायनली आम्ही बेस कॅम्प वरून रोटेशन पण सुरुवात केली. हा जो व्हिडिओ बघताय तो आम्ही आईस क्लाइम्बिंग असतो, टेक्निकल क्लाइम्बिंग करतो म्हणजे काय करतो पाठीवरती 17 ते 18 किलो आहे, अंगावरती घातलेले 5 लेअर्स आहेत, पायामध्ये शूज आहेत. ही 90 डिग्री स्मॉल तुम्ही बघताय, हे जे बघताय ना खाली शूजला ते क्रॅम्पॉन्स आहेत. तुम्हाला स्नो आणि आईस वरती ग्रीप मिळावे याच्यासाठी क्रॅम्पॉन्स आईस आणि स्नो एवढा हार्ड असतो. तुम्ही पुढे बघा, तुम्ही किती जर हिट केला तरी तो क्रॅम्पॉन आतमध्ये घुसत नाही आणि एवढा अल्टिट्यूड असताना असताना तुमच्या बॉडीला ऑक्सिजन कमी मिळत असतो, त्यामुळे तेवढ्या प्रेशरने आणि तेवढ्या फोर्सने तुमची बॉडी काम करू शकत नाही. हा अन्नपूर्णाचा बेस कॅम्प आहे. इथं समोर जे आहे ते हेलिपॅड आहे, म्हणजे ग्लेशियर मधून लँड जात. इथे समोर हेलिपॅड आहे. एंट्री एजन्सी कडून हे एक्सपेडिशन केलं होतं, म्हणजे खूप भारी असतो अन्नपूर्णा बेस कॅम्प. अन्नपूर्णा बेस कॅम्पचं वैशिष्ट्य असं ना की कनेक्ट ना, म्हणजे घडायला असं पण नाही बाबा आज 12 वाजले तर उद्या 1 लाख 12 पर्यंत अन्नपूर्णाच्या बेस कॅम्प वरती खूप छान संपर्क तुम्हाला मिळतो. आणि 12 नंतर तिसरं वेदर खराब होतं की तुम्ही तुमच्या टेंटच्या बाहेर निघणं पण खूप मुश्किल होतं. म्हणजे पहिला होतं स्नोफॉल व्हायला स्टार्ट होतो नाहीतर हेच पडतात, खूप साऱ्या गोष्टी होतात. तुम्ही कोणी स्नोफॉल मध्ये निघणार बरं, पण आता हिमालयाचं पण एखादं एक्सप्रेशन काढू मजा करायचं एक्सप्रेशन काढू. एवढे मोठे मोठे क्लेम्स करायचे पहिला छोटं छोटं कुठं तरी स्नो मध्ये खेळायला जाऊ आपण. कॅम्प टूर पर्यंत आम्ही रोटेशन करून आलो आणि रोटेशन करून फायनली असं ठरलं की आता वेदर पिटॉक्स वाट बघायची. वेदर पिटॉक्स मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 160 to 200 किलोमीटर पर आवरचं जे स्पीड असतं ते स्पीड जेव्हा 10 किलोमीटरच्या आत येतं आणि तो दिवस त्या चढाईसाठी चांगला असतो, त्या शिखरासाठी चांगला असतो. तो दिवस म्हणजे कधी 4 ते 8 सगळे एवढ्याच टाइममध्ये तुम्ही त्या शिखरावरती चढाई करू शकता. तिथून पुढे वातावरण खराब व्हायला खूप फास्टेस्ट सुरुवात होत असती, याचा तिला टाइम पिरियड ठेवलेला असतो. आम्ही वेदर विंडोची वाट बघत होतो, काही केले आम्हाला लवकर वेदर विंडोज मिळायला तयार नाही. मागच्या वर्षी जर तुम्ही रेकॉर्ड बघितलं तर 16 मे पर्यंत माउंट अन्ना कोणाची वेदर विंडो मिळायला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत होत. बट 16 गेलं 20 गेलं वेदर विंडो मिळायला तयार नाही. आमचं एक टेन्शन मध्ये आलो की अरे आता काय, कारण मे महिना जर गेला एप्रिल महिना जर गेला तर तुम्हाला अन्नपूर्णाची कुठलीही वेदर विंडो मिळणार नाही. तुम्ही अन्नपूर्ण एप्रिल संपला की अन्नपूर्णाचा विषय सोडलायचा, म्हणजे तुम्ही रोटेशन केलेले असो काही केलेले असो मग तिथून मग तुम्ही दुसऱ्या टीसाठी जाणार असेल तिथून दुसरा ट्रॅकिंगचा अन्नपूर्णाचा अन्न पॉसिबल असतो. फायनली असं ठरलं की 27-28 एप्रिल म्हणजे 2 दिवस आपल्याला चांगले मिळतात चढाईसाठीचे. चढाईला सुरुवात केली कॅम्प वनवरून, बेस कॅम्प वरून 1 वरून 2 वरती, 2 वरून आम्ही कॅम्प 3च्या दिशेने चढायला सुरुवात केली. आता हा जो पोर्शन बघता हा जो फोटो काढला तो कॅम्प 3च्या दरम्यान जो पार्ट आहे तो काढलेला फोटो आहे. हा जो मागे तुम्ही हे बघताय इथून अवलांच ट्रेल होतो. मी तुम्हाला अवलांच मध्ये मला जे काही सांगितलं ना तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवतोय, तो अवलांच इथून ट्रिगर होतो आणि खाली म्हणजे त्याची कपॅसिटी घातल्याचा कधी इथून छोटा अवलांच येतो कधी मोठा अवलांच येतो. की खाली 2 पर्यंत कॅम्प 2 पर्यंत त्या अवलांच जे फ्रॉस्ट असतो ते फ्रॉस्ट येतो त्या पोर्शन मध्ये अवलांचवर एरियाचा थोडा आलेला नाही. इथून साईडच्या शोल्डर वर आम्हाला क्लाइम करून इथे जावं लागतं. डाऊनस्ट्रीम आम्हाला कंपस आणला टेम्परेचर असतं वायमध्ये +30-40 डिग्री पर्यंत दिवसाचं टेम्परेचर जातं आणि हेच टेम्परेचर रात्री -40 to -60 degrees एवढं जातं. म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्या इकडं 16-15 तरी गेलं तरी आपल्याला अंथरुणातून बाहेर पडायची इच्छा होत नाही. तिथं आमचं असं असतं की दिवसा आम्ही कुठले आमचं जे तुम्ही मगाशी डोंगट्यात बघितली की त्या डोंगट्यांमध्ये आम्ही दिवसा बसू शकत नाही. दिवसा बसलो तर आता आपल्या कुकरमध्ये बटाटा शिजतो ना तसं आमच्या बटाट्यासारखी अवस्था होते आणि रात्री अशी अवस्था असते की
स्लिपिंग पाय थोडी कारखाने जसं की धावायला भी जातो सिग्नलमध्ये पाय घालू का नको घालू का नको कारण ती थंड झालेली असते बरं ते थंड थंड सगळं लागणार काय करायचं कसं करायचं म्हणजे अंगावर तीन चार मिनिट घालून आम्ही त्या स्लिपिंग पाय मध्ये घुसलेलं असतो एवढी थंडी वाजत असते कंट्रोल होत नाही तिथे थंडी हा जो तुम्ही पोर्शन बघताय क्लाइंट बघायचा खाली राहिलो होतो कारण काल वेदर खूपच जास्त खराब झालं होतं मी परत कॅम्प थ्री वरती जातोय आज कॅम्प चारला जाण्याचा प्लॅन होता पण वेदर खूप खराब असल्यामुळं आज कॅम्प चारला जात नाही सबमिट करतो Alish is there. Sate is going up. Gaitin is there. Camp 3 was Sukur Chagushi and Camp 4 was Sarkhira. Karanam Chagushi and Sarkhira Summit Sati Chi Vedarundo Gaitchi. Ha Camp Sarkhira in life. Ha photo yoga clear for youngest Indian like Vareva, Arjun Vajpayee. ज्यांनी एव्हरेस्ट आणि फ्लोटचे ट्रेन करणार हा इंग्लिश वन इंडियाचा आम्ही कॅम्प फोर वरती हा भरलेला व्हिडिओ म्हणजे तिथं जाऊन आम्हाला टेंट पिच करावं लागतं असं होत नाही की टेंट लावलेले असतात मग आम्ही तिथे जातो मग तिथे राहतो तिथं जायचं आपल्या शेताला पण मदत करायची टेंट पिच करायचं आणि मग त्या टेंटमध्ये राहायचं म्हणजे तुम्ही कितीही जमला असाल पण शेवटी तुमच्या बरोबर येणारा जो शेरपा आहे तो पण एक व्यक्ती असतो तो पण एक माणूस असतो सुद्धा विचार करावा लागतो आणि जसं तिथं टेंट पिच करायला मग पहिला अशी जागा बनवायची म्हणजे तिथे टेंट पिच करणे या सगळ्या गोष्टी असतात आपण आता कॅम्प फोर ते परिचित आहे तिकडे जे के अण्णा सत्या मुकेश सगळे जण आहेत आणि एक टेंट आज रात्री आपण सगळं पिसवती नाही तर किती स्टीफ याच्यावरती आम्ही टेंट पिच करतो तिथं एक फ्लॅट जागा बनवावी लागते मग तिथे टेंट पिच करता येतो एक्सपेडिशन म्हणजे असं फक्त थ्री किंवा फक्त खूप मजा पण करायला मिळते मजा एक म्हणजे क्लाइंबिंग करताना तुम्ही एकटेच असता तिथं नेचर अनुभव असेल बाकीच्या गोष्टी असतील ते अठ्ठावीस तारखेला दुपारी 12 ते 12:30 दरम्यान माझं माउंट अन्नपूर्णा शिखर सर झालं ते शिखर पण सर करत असतात जेव्हा मी 4 पासून चढायला सुरुवात केली ना त्यावेळी समिटच्या 4 तास अलीकडे एक 8:30 दरम्यान वेदर खराब व्हायला सुरुवात झालं आता ते वेदर खराब होत असताना मला असं झालं ना की वेदर खराब होत आहे आता वेदर खराब झालं तर डेफिनेटली 4 तास नाही ते खूप जास्त बिघडणार म्हणजे ते हाताच्या पलीकडे जाणार आणि एक वेळेस असं म्हणू शकतं 100 मीटर पाठी समिट दिसले पण समिट करू शकत नाही असे खूप सारे घडलेले इन्सिडेंट आहेत तर मला असं झालं की अरे खूप भीती वाटायला लागली मी त्या शेर्पाला विचारलं म्हटलं अभिताई हा समिट कितना दूर आहे ते म्हणले आम्ही 4 मिनिटं लागेगा म्हणजे 4 मिनिटं म्हणजे काही खरं नाही आणि अजून कुठून असं झालं ना त्याला तेव्हा आत्ता वजन खराब होऊ नये प्लीज ना प्लीज म्हणजे मी तुम्हाला हे उदाहरण सांगण्याचं कारण सांगते असं म्हटलं की प्लीज नको आता खराब आहे नको मला समेट होते आणि समेट झालं की काय बदल खराब व्हायचं ते तोपर्यंत काहीतरी मानायचं आणि खरी सांगायची गोष्ट पुढच्या 15 मिनिटांमध्ये आमच्या बॅगला लावलेले आमचे फ्लॅग सुद्धा हालायचे बंद झाले हे तुम्हाला एक्झाम्पल का सांगते माहितीये की एक स्पिरिच्युअल एनर्जी असते जी तुमच्यासाठी तुम्ही जेव्हा त्या तुमच्या घेतली त्यावेळी ती काम करत असते हा श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा भाग नाहीये इथं पण ती स्पिरिच्युअल एनर्जी आहे पण आपल्या साईडला असणाऱ्या ज्या व्यक्ती किंवा आपण आहोत आपल्यामधून आपल्या विचारांमधून येणाऱ्या ज्या वेव्स आहेत ना त्याच्यामुळे आपण त्याच्यापासून कुठेतरी लांब होतो तुम्ही एक साधा विचार करा माणसाला एखादी गोष्ट कोणाच्या डिक्शनरीमध्ये बास हा शब्द आहे असं वाटतं एखादी गोष्ट आपल्याला मिळाल्याचा बास झाला खूप झालं असं वाटतं अजून काहीतरी करावं अजून काहीतरी एक्स्ट्रा मिळवावा असं वाटतं कंपनीचा प्रॉफिट एवढा झाला याचा वास असं वाटतं ना अजून थोडा व्हावा अजून थोडा जास्त व्हावा अजून थोडा चांगला परफॉर्मन्स व्हावा पॅरेंट्सला पण असं वाटतं ना की मुलाला 80% पडले बस असं वाटतं ना पुढच्या वेळी 85% पडावे 90% पडावे
तेच असतं आपल्या अपेक्षा कधी संपत नाही किंवा त्या कमी होत नाही कारण आपण आणि हा निसर्ग दोन्ही एकच आहोत. तुम्ही आकाश बघा त्याला काही लिमिट नाहीये, तुम्ही वारं बघा त्याला काहीच लिमिट नाहीये, ते असं खूप मोठं आहे, खूप आनंद आहे. आणि कॅम चॅनल पोहोचल्यानंतर आम्हाला असं कळालं की वरती पाच त्याच्यानंतर माझ्या खराबला स्टार्ट झालं होतं. समीरचा फोटो बघितला त्याच्या पाठीमध्ये सगळं बघितलं. अदरवाईज समिट वरून खूप क्लिअर आणि खूप छान व्ह्यू दिसतो. कॅम्प चार वरती आपण आम्हाला कळलं पाच लोक वरती अडकले, त्यातले तीन लोक रात्री दीड वाजेपर्यंत कॅम्प फोर ला आले आणि वरती दोन लोक तसेच अडकले. आम्ही फोर वरून दुसऱ्या दिवशी खाली उतरायला सुरुवात केली, त्या दिवशी आम्ही फोर डायरेक्ट बेस कॅम्प ला आलो. झाला असं होतं की थ्री पर्यंत पोहोचलो की वरती मी रेस्ट केली, खाली उतरायला सुरुवात केली. माझ्या पुढची टीम खूप अर्धाश्रोन एरियाच्या पुढे गेली होती, निघून गेली आणि माझ्या मागचे जे होते ते हँगिंग हे शेअर करत होते, ते रॅपिड डाऊन करत होते आणि मी मधल्या या पोर्शन मध्ये होते. मी माझ्याच तुमचे चालत होते आणि मला मागून आवाज आला की सर खूप मोठा काहीतरी ट्रिगर झाल्याचा आवाज मला मागून आला. शांतपणे मागून बघितलं, मला कळालं की अडलांच ट्रिगर झालाय. अडलांच ट्रिगर झाल्यामुळे वरतून अडलांच सुटले. मी मागून बघितलं, अंदाज घेतला, म्हटलं माझ्यापर्यंत आला तरी फक्त फ्रॉस्ट येईल, मला खूप जास्त काही लागणार वगैरे नाही. जर इथं असते तर मोठी आईचे खूप मोठे ब्लॉक्स पडले असते आणि त्या मग असं ठरवलं की फोन काढला आणि फोन काढून तो अर्धा सुरू केला. तुम्ही म्हणाल काय मूर्ख वगैरे, आमचा तर फोन क्लाइंबर असतं तर मला लिटरली खोळ्यातच काढलं असतं. काय मूर्ख मुलगी आहे, अर्धा शेतकरी आणि ती शोध काय करत बसली आहे, कशाला पाहिजेत नाही या सगळ्या गोष्टी, कशाला करायचं असतं. याचा पाठीमागचं रिझन माहितीये, आपल्या इकडे लोकांना माउंटेनिअरिंग म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह खूप फॅन्सी स्पोर्ट्स वाटतो. तर मला असं वाटतं की आम्ही 49 लाख रुपये खर्च करतो म्हणजे आम्ही खूप लक्झरीमध्ये राहतो, आम्ही खूप तिथे जाऊन एन्जॉय करतो. मला लोकांना आता विचारलं की कसली तुझी ट्रिप कशी झाली, व्हॉट ट्रिप, याला तुम्ही ट्रिप म्हणणार, मग तुमच्या ट्रिपला तुम्ही काय म्हणणार. दोघांना विचारतात ना की कसं तुम्ही समिटमध्ये जाऊन काय करता. आता मला असं मी जर असं विचारतो ना की तुम्हाला काय एक्सपेक्ट आहे, मी समिटमध्ये जाऊन काय करावं, हे पास नाही का मी आमदारांच्या सेंटरवरती जाते, काय तिचं आणि काय वेगळं करणं अपेक्षित आहे मी तुमच्या दृष्टीने, असं मला होतं. आणि मला म्हणजे हे जेव्हा बघतात ना लोक समोर त्यावेळी तुम्ही कळून चुकतं की अरे नाही हे काहीतरी म्हणजे काहीतरी डेंजरस आहे, हे काहीतरी ऍडव्हेंचर आहे म्हणून इथे लोक जातात ऍडव्हान्स बघत. कस्तुरी इकडे पर्यंत येणार हे मी माझं माझ्याशीच बोलते, माझ्या कस्तुरी इकडे पर्यंत येणार आणि पुढे मला एव्हरेस्ट एक्सपेडिशन करायचं होतं, त्याचे फोटोज काढायचे होते, तो मग आत्ताच खराब होता. तर मी पुढे काय करतो की मी विचारलं की मी तो फोन बंद केला आणि माझ्या लक्षात टाकला लगेच एव्हरेस्ट एक्सपेडिशन पर्यंत मी राहावा तो फोन जाणार नाही का. हाय अर्धांश गेला वरतून त्याला वॉकी टॉकी वरून दुसऱ्या शेरपाणी खाली इन्फॉर्म केलं की अरे कस्तुरी वो अर्धांशला पॅट होती. म्हणजे मी उभा केले
माझा शेपा खाली खाली मला समजताय कागदा चूक करते की पटते मी त्यावरती काय म्हणते हान्स या दोघांनाही प्रॉस्पायर झाला होता आणि दोघांनाही हॅलुसिनेशन झालं होतं. मग अशी तुम्ही जी अन्नांचे ब्रेड बघितली आणि तुम्हाला जो डच रूट सांगितला त्या डच रूट वरून हान्स भरपूर डिझाईन करत होता. तिथे असं तरी कुठलाही रोग लागला नव्हता. तिथे केल्याशिवाय नक्की कुठला त्याचा फॉल झाला असता आणि त्याची त्यांचं कॅम्प फोर वरती काय चाललं होतं ना ते हॅलुसिनेशनचे मागत त्यांनी समाचार त्यांच्या होता पिच केला होता. त्या कव्हर मध्ये घालायचा परत काढायचा परत पॅन घालायचा परत पॅन काढायचा. जे हॅलुसिनेशन ही अशी गोष्ट असते ना की तुम्ही काय करताय आणि तुम्ही कुठे आहात काही कळत नाही तुम्हाला. हॅलुसिनेशनच्या मागत तुम्हाला अशी आपली माणसं दिसायला लागतात मुघल दिसायला लागतं. एक एक वेळा हॅलुसिनेशन असं होतं ना की सबमिट झालेलं नसतं पण क्लायंटला वाटते की आपलं सबमिट झालंय. त्यानंतर जर कांग्याच्या एक्सपिडिशनला आमचे इन्स्ट्रक्टर गेले होते त्यांनी तो घेतलेला अनुभव त्याचा फ्रेंड मी समिटच्या आधी ग्लोव्स ग्लोव्स काढून फेकले जॅकेट काढून फेकून दिलं म्हणजे आम्हाला समिट हो गया. समिट तर झालं नव्हतं. शेवटी परिस्थिती काय आली माहितीये का एकाने जॅकेट काढून दिले एकाने ग्लोव्स काढून दिले तर तिथं बांधून घातले मुलं कुठेकडे मारून नंतर पण काय करायचं कुठं रेस्क्यू करायचं कसं काय करायचं आणि ज्याने ग्लोव्स काढून दिले त्याला फ्रॉस्ट बाईट झाला. एखादा हॅलुसिनेशन झाल्यामुळं बाकीचे सगळे पण प्रॉब्लेम्स झाले येतात. नंतर टीम आणि हान्स रेस्क्यू केलं गेलं लॉंग लाईफ रेस्क्यू केलेला खाली रोप बांधला जातो रोपला कॅज्युअलिटी बांधली जाते खाली घेऊन येतात खाली अंडर टीमला टीमचे ग्लव्स काढले टीमच्या ग्लव्स काढल्यानंतर हात तिथेच मला जो गॅप आहे ना तिथं आईस तयार झालं होतं. तर दोन हात एकमेकांमध्ये आपटल्यानंतर दोन हातचे ग्लास आपटल्यानंतर जसा आवाज येतो तसा आवाज येत होता. हाता पायाला दोन्हीला क्रॉस बाईट झाला हांच्या तर नाकाला सुद्धा क्रॉस बाईट झाला. या सगळ्यांना नंतर हॉस्पिटलमध्ये हलवलो. टीमची तर अशी अवस्था आहे की आता जर कसे फिंगर्स रिकवर झाले नाही तर त्याला ते फिंगर्स अँप्युट करावे लागणार म्हणजे टाकून काढावे लागतात ती बोटांची तर क्रॉस बाईट झालेला असतो तो पोर्शन तेवढ्याच कानांना पडतो. तो कापून काढायला पण कान असतो कारण एक जर बोट ह्या बोटाला क्रॉस बाईट झालाय हे जर काटपट केलं नाही तर पुन्हा नंतर गँग्रीन वाढत हात तिची कट करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टींना फेस करायला आम्हाला क्लाइम करायचं असतो. आम्ही डिसेंड करून खाली पोखरामध्ये आलो. पोखरामध्ये आल्यानंतर मला असं झालं की मला फूड पॉइझन झालं. फूड पॉइझन झाल्यामुळे मला लूज मोशन चालू झाले. त्यावेळी मला माहिती नव्हतं की या फूड पॉइझन नंतर मला इंजेक्शन लागलं इन्फेक्शन सुद्धा झालं होतं. मला टेबल्सला फेस केला गेलं कळालं. पण माझं असं होतं की पुढच्या 14 दिवसाला मला दुसरं शिखर सर करायचं होतं कारण कुठलंही अॅक्लिमटायझेशन किंवा आपण ज्या उंचीवरती जातो त्या किलोमीटरची फक्त पुढच्या 14 दिवसांसाठी नाही तर पुढच्या 14 दिवसांनी तुम्ही परत त्या अल्टिट्यूडला नसाल तर त्या किलोमीटरायझेशन झिरो लेवलला येतो. मग पुन्हा रोटेशन्स मग पुन्हा सबमिट याचा खूप एनर्जी लॉस होण्याचा प्रकार एवढ्या अल्टिट्यूडला म्हणजे समजा तुम्ही आता 26,000 फुटांवरती आहात आणि तिथे टेंट मध्ये जरी बसून तुम्ही 4 दिवस जरी बसून काढलेत ना तरी तुम्ही तुमचा एनर्जी लॉस करता. तुम्हाला कळत नाही तुमचा एनर्जी लॉस होतोय पण तुम्ही तुमचा एनर्जी लॉस करत असता कारण तिथं तुमच्या बॉडीला तुमच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायला लागणार जे काय ब्लड सर्क्युलेशन करावं लागतं त्याच्यासाठीची एनर्जी असते. तिथं काय होतं माहिती माउंटन जर तेवढ्या अॅटिट्यूडला एखाद्या वेळेचा समजा मला कोणी सांगितलं की अरे कस्तुरी हा माईक उचलायचा आहे आणि तिकडे ठेवायचा आहे तर ते मला गोष्ट समजायला आणि ते करायला पुढचे 5 मिनिटं जातात की जिथं आपण ती गोष्ट पुढच्या 2 मिनिटात तिथं करतो तिथे ते समजायला तिथे करायला खूप वेळ लागतो. माउंट मनसचा माझा एक्सपिरियन्स आहे ना की खूप मजा झाली होती तिथे. कॅम्प 2 वरती आम्ही क्लाइम केला आणि कॅम्प 2 वरती टेंट मध्ये गेलो होतो तेव्हा सरांनी सांगितलं की कस्तुरी आता आपल्याला चीज खायचंय प्रोटीन प्यायचंय आणि प्रोटीन बार पण खायचंय. मग पहिला प्रोटीन खाल्ला आणि सगळं झालं मला सर म्हटलं की आता कस्तुरी चीज खायचा आणि आम्हाला की टिपिकल असं गोड गोड असं ते हे जातच नाही त्याला काय ते स्पायसी पाहिजे असं खूप हे असतं
ऍडमिशन आपण म्हणलं की सर मला चीज नाही खायचं. सर मला म्हणले नाही मी त्यांना चार वेळा सांगितलं आणि पाच वेळा मी रडायला स्टार्ट केलं. म्हणजे मला मगाशी म्हटलं ना हॅलोसिनेशन असतं की बाय ग्रॅटिट्यूड वरती गेलो तर तुम्हाला कळत नाही तुम्ही काय रिॲक्ट होता. तुम्ही जर का प्रॉपर माउंटेनियर बघायला गेला जे बरेच वर्ष माउंटेनियरिंग शिकतात ते खूप कमी बोलतात कारण ते स्वतः स्वतःमध्ये खूप आयसोलेटेड असतात. खूप कमी बोलतात. आम्ही जर तिथं त्यांच्याशी बोलायला गेलो ना तर तेवढ्याच प्रश्नाचं दोन वाक्यात उत्तर देते संपदाच्या पुढे ते बोलणार नाही. आणि माझं सर किती रडायला चालू केलं अख्खा कॅम्प टू तिथं गोळा झाला कसं कॅम्प सर म्हटलं अगं बाई तू रडू नको ग सगळे जण आले तर काय वाटायचं म्हणजे इथं मला हसायला येतं की अरे काय काय मूर्खपणा केला होता काय बालिशपणा केला होता. पण तिथं असं असतं ना की तुम्ही काय वागता तुम्ही काय करता काय बोलता काही लक्षात येत नसतं तुमच्या. बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या होऊन गेलेल्या असतात म्हणून तुम्हाला त्या गोष्टींची जाणीव होती. पोखरामधून काठमांडूला पोहोचले. काठमांडूमधून आम्ही हेली एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचं ठरवलं कारण मला पुढच्या चालत जायला ठरवलं असतं तर पुढचे नऊ दिवस त्याच्यामध्ये जाणार होते आणि त्याचं डायरेक्ट प्रेझेंटेशन संपलं असतं. डायरेक्ट आपण कंटिन्युअस चालू होत आता ह्याच्यात मी गोरक्षेपला गेले आणि गोरक्षेप करून मी दुसऱ्या दिवशी चालत एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेले. हा एव्हरेस्ट बेस कॅम्पचा फोटो आहे की माझे जितेंद्र गवारे सर म्हणजे त्यावेळी असं होतं की माझ्या पोटाला पाणी पण राहत नव्हतं. मला फक्त सकाळ संध्याकाळ राईस पुडिंगच एकदा ते काळी मिरी घातलेलं आणि एकदा थोडी साखर घातलेलं गोड असं मला राईस पुडिंग आणि ते चार स्पूनच्या वरचे राईस पुडिंग किंवा ते होममेड म्हणून बाहेर पडायचं असं तसे काही प्रॉब्लेम झाले होते. बेस कॅम्पवरती पोहोचलो आणि आम्हाला असं कळालं की 14 मे खूप छान वेदर मिळणार आणि त्या वेदर मिळण्याच्या दृष्टीने आपल्याला थँक करायचं. माझं तर असं आपल्याला सगळ्यांनाच माहिती इथं जेव्हा आपला डायरी होतो हे पुढचे 5 दिवस असं वाटतं आपल्याला 5-6 दिवस की आपण झोपाव म्हणजे डायरी असणाऱ्या पोर्शनला साधं खाली कोणाचा सपोर्टशे बसता सुद्धा येत नाही एवढी अवस्था असते. तिथे आम्हाला एवढ्या अल्टिट्यूडवरचा क्लाइंब करायचा होता आणि माझं स्थळ ठीक नाही किती एनर्जी शिल्लक आहे. अन्नपूर्ण एक्सप्रेशन मध्ये एनर्जी लॉस झालाय एनर्जी लॉस झालाय आणि आता परत आपल्याला क्लाइंब करायचा आहे. मला जितेंद्र सर माझ्याबरोबर होते त्यांनी सांगितलं की कसं की आपण बघत जाऊ जसं कॅम्प बाय कॅम्प क्लाइंब होत आहे तसं आपल्याला कळत आहे काय किती एनर्जी शिल्लक आहे. आम्ही कॅम्प 1 वरती गेलो म्हणून कॅम्प 2 वरती गेलो. हा कॅम्प 2 चा फोटो म्हणताय कॅम्प 2 वरून आम्ही असं ठरवलं की ठीक आहे आता एनर्जी शिल्लक आहे पुढच्या दिवसाचा कॅम्प 3 च्या चढायला सुरुवात करायची. आणि कॅम्प 3 च्या चढायला सुरुवात करत असताना मला जे काही 2021 एक्सपेडिशन होतं ना ते सगळं आठवायला लागलं होतं. असं असं एक फिल्म सारख्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून जात होत्या की अरे हे झालं होतं असं असं झालं होतं. आणि कॅम्प 3 ला मी सगळे 11:30 वाजता पोहोचले. खूप भारी टायमिंग मध्ये पोहोचले होते. म्हणजे तिथे सरांनी सांगितले की नाही आता तू सबमिट फिक्स आहे इतकं एनर्जी लॉस झाला असला तर तुझ्याकडे एवढी एनर्जी आहे की तू सबमिट करशील आणि व्यवस्थित खाली येशील. हा तुम्ही कॅम्प 3 वरचा फोटो बघताय. मागच्या वर्षीची 2021 तुम्ही कॅम्प 3 ची अवस्था बघितली. आता कॅम्प 3 चा बदल बघा. तुम्हाला वर्ल्ड मधलं 4th highest माउंट लोटसे दिसतंय. त्याच्यावरती तो चंद्र पण दिसतोय म्हणजे एवढं बदल क्लिअर आहे. आणि माग 2021 ची अवस्था अशी होती की तिथून तिथं बसलेले माणसं सुद्धा हा लोकसेचा कॅम्प फोरून काढलेला फोटो आहे. लोकसेचा कॅम्प फोर आणि एव्हरेस्टचा कॅम्प फोर याच्यामध्ये अर्धा तासाचा अंतर आहे. पहिला लोकसेचा कॅम्प फोर लागतो आणि मग माउंट एव्हरेस्टचा कॅम्प फोर लागतो. इथून हा जो माउंटन आहे कंटिन्यू झाला तिथून पलीकडे क्रॉस करून इथल्या या दोन्हीच्या मध्ये साऊथ पोल वरती यायला लागतो. हे एव्हरेस्ट साऊथ समिट आहे. एव्हरेस्ट साऊथ समिट वरती जेव्हा पोहोचता ना त्यावेळी तुम्हाला एव्हरेस्ट साऊथ समिट करून तुम्हाला ऍक्च्युअल एव्हरेस्ट समिट दिसतो. म्हणजे जिथे जे फ्लॅग्स वगैरे लागलेले आहेत ते सगळं तुम्हाला समिट दिसतं. अदरवाईज कुठल्याच रेंजवरून म्हणजे साऊथ समिट पासून जरा तुम्ही पुढे जरी गेलात तरी तुम्हाला एव्हरेस्ट समिट दिसतो. एव्हरेस्ट समिट दिसायचं बंद होतो. या साऊथ समिट वरून तुम्हाला एव्हरेस्ट समिट दिसतो. आम्ही कॅम्प 4 वरती पोहोचलो. कॅम्प 3 वरून 4 वरती 11:30 दरम्यान पोहोचलो आणि मला पूर्ण फिब्रिश फील व्हायला लागला. म्हणजे की
अंगात खूप वीकनेस होता असं वाटायला लागलं का फरक ताप भरणार आणि ताप भरला मग पुढच्या दोन तासामध्ये लगेच आणि माझं असं झालं की आता कॅम्प चार म्हणजे 8000 मीटर आणि एव्हरेस्ट वरती कुठल्याही माउंटेन वरती लागणार दुसरा टेन्शन जिथून पुढे एअरमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण फक्त 4-5% असत एवढ्या कमी ऑक्सिजन मध्ये तुमची रिकव्हरी होणं पॉसिबल नसतं मला शेर्पा सांगायला लागली की कस्तुरी 7:30 क्लाइम केले स्टार्ट करायचे मी 7:30 मी 9 जाईल त्यांनी मला सांगितलं की अरे कस्तुरी आम्ही चढाई पडेल तुझ्या 7:30 तुझ्या आणाई पडेगा कधी कुठे प्रवास असेल कधी काय असेल तुम्हाला काही सांगू शकत नाही आपण तेव्हा सगळ्यांचं असतो की वन बाय वन एकाचं पाठिंबा लागलं पुढचा स्लो असला किंवा मागचे 5-10 जण मागचे पण स्लो होते त्यांचं जरी हे नव्हतं सांगितलं की मला ताप आला आहे आणि हे सगळं होतं ऑक्सिजन सिलेंडरचं प्रेशर वाढत आणि झोपून उठल्यानंतर मला थोडं फ्रेश आणि रिकव्हर फील व्हायला लागलं प्रोटीन पिलं आणि त्याला सांगितलं की चला मी 9 स्टार्ट करते आणि त्यावेळी आम्ही काय केलं माहिती सगळ्यात महत्वाची आणि खूप भारी गोष्ट केली आम्ही की आम्ही फिक्स रोपला लागलोच नाही आम्ही एकमेकांचे सेल्फ अँकर अटॅच केले आणि सगळ्यांना क्रॉस करत करत आम्ही बऱ्याच स्पीडनी वरती गेलो सकाळी 6 ते 6:30 दरम्यान समिट झालं हा समिटवरचा व्हिडिओ आहे समिटवरचा व्हिडिओ बघू शकता आता तुम्ही अन्नपूर्णा आणि एव्हरेस्ट तुम्ही जर समिट कम्पेअर करू शकता तिथलं वेदर बघा आणि मागच्या अन्नपूर्णाच्या फोटो मध्ये तुम्हाला सर्व व्हाईट आउट दिसत कुठलाही सीन तुम्हाला दिसत आपल्याला असं वाटायला लागतं की आपण खूप कोणीतरी मोठ्या आपण कुठेतरी भारी केलंय
पण जेव्हा या माउंटेन्स वरती क्लाइम करतो ना त्यावेळी लक्षात येत कि हे क्लाइम आम्ही ठरवलंय म्हणून नाही करत, तर तो माउंटेन ठरवतो म्हणून त्याच्या शिखर मागेपर्यंत आम्ही शिखरावरती पाय ठेवू शकतो. आम्ही क्लाइंबर जरी जगातलं सगळ्यात उंच शिखर एव्हरेस्ट केलेलं असलं त्याच्या शिखरावरती जरी आम्ही पाय ठेवला असता तरी पाय नेहमी जमिनीवरती राहतात, कारण माहित असतं या शिखरांनी ठरवलं म्हणून आज आपलं सगळं झालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला ज्या काही आपण डे टू लाईफ मध्ये गोष्टी करतो त्या आपण विथ नेचर रिस्पेक्टने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी आपलं यश हे सगळं पॉसिबल राहतं. आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी बॅकबोन जी सिस्टीम असती मुलांच्या साठी ती म्हणजे त्यांचे पॅरेंट्स. मला माझ्या मी तुम्हाला हे म्हणणार नाही की तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी तेच करा, मला आवडलं तुम्हाला म्हटलं तुम्ही डेफिनेटली ते करू शकता. पण कस्तुरी आज एव्हरेस्टवर उभी आहे, ती कशी उभी आणि का उभी आहे, काय झालं तिच्या आयुष्यात मागचा म्हणून ती आज एव्हरेस्टवरती उभी आहे. अडीच वर्षाची असताना पप्पांनी पोहायला शिकवलं, काय गरज होती पोहायला शिकवायची, पप्पांचा त्या पाठीमागचा एकच उद्देश होता की माझ्या मुलीनी एक सुदृढ आणि एक चांगला नागरिक म्हणून समाजात वापरावं आणि ती तिचं आरोग्य नेहमी चांगलं असावं एवढी त्यांची छोटी भावना होती जिथून गोष्टी सुरुवात झाल्या होत्या. माझ्या घरात आजही असा नियम आहे की एक दिवस व्यायाम केला नाही ठीक आहे, दोन दिवस व्यायाम झाला ठीक आहे, तिसऱ्या दिवशी जर व्यायाम केला नाही तर सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण मिळत नाही. माझी आई अशी नाही की नवऱ्याच्या पाठीमागे चोरून मुलाला खायला घालणार, नो, ती पण तेवढी स्ट्रिक्ट आहे, नाही तर नाही. माझ्या घरात ताटातलेली एखादी भाजी खाल्ली नाही तर आठवड्याभर तीच भाजी खावी लागती असं नाही की हा फक्त नियम मला आहे, हा नियम माझ्या आजी जेव्हा होती त्यावेळी आजीला पण होता, माझ्या पप्पांना पण आहे, माझ्या मम्मीला पण आहे, तो मला पण आहे. काही नियम असतात, काही रिस्ट्रिक्शन असतात, काही गोष्टी असतात ज्या मला माहितीये प्रत्येक मुलाला जेव्हा एखादा पालक एखादा रिस्ट्रिक्शन घालतो ना एखादा नियम घालतो एखादी अट घालतो त्यावेळी त्यांना असं वाटतं की अरे काय बनत नाही ती का आपल्यालाच काय नाही. मी आता तरी यांना सांगितलं की तुमचे पालक तुमच्यासाठी खूप चांगल्यासाठी करतो तुमचं भल्यासाठी करतो, त्यांची ती कपॅसिटी नसती त्या गोष्टी समजून घेण्याची. त्या गोष्टी तेव्हाच समजतात जेव्हा तुम्ही अशा एखाद्या तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या शिखरावरती उठल्या असता आणि तिथून तुम्ही जेव्हा खाली बघता त्यावेळी तुम्हाला समजलं, त्यावेळी त्या मुलाला समजतं की अरे आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी जे केलं ते आपल्या चांगल्यासाठी केलं. म्हणजे मी माझ्या बाबांना हिटलर म्हणते अजूनही म्हणतोय, मला अजूनही असं वाटतं की अरे हे डिस्ट्रिक्शन मलाच का ते डिस्ट्रिक्शन मलाच का, मग मी हे पण करायचं, मग मी ते पण करायचं, मग मी का करायचं. पण ज्या मी एव्हरेस्टवर उभा राहण्यात त्यावेळी लक्षात आलं की अरे पप्पांनी व्यायामाची सवय लावली, पप्पांनी सगळ्या घरात त्याची सवय लावली, सगळ्या गोष्टी पप्पा पाळल्या आहेत पोहोचली. माहिती नव्हतं की मुलीला एव्हरेस्टवरतीच पाठवायचंय किंवा मुलीला असं काहीतरी खूप मोठं करायचंय, पण एका चांगल्या दृष्टीनं लावल्या गेलेल्या सवयी होत्या. आज पालकांचा पण खूप मोठे प्रश्न आहेत, पालक पण म्हणतात की अहो मुलं डिप्रेशन मध्ये जातात किंवा एखादी गोष्ट मिळाली नाही तर हट्ट धरून बसतात, तुला ऐकतच नाही आमचं. मी मग अशी तुम्हाला म्हटलं ना की मी माउंट एव्हरेस्टवरून आल्यानंतर मी माउंट मनसू करायचं करतो माहिती, कारण मला माहित होतं जर मी आता हार म्हटली तर मी कुठे डिप्रेशन मध्ये नक्की जाणार. तुला त्यासाठी केलेली मी अडीच वर्षांची प्रॅक्टिस होती की एवढ्या सगळ्या लोकांनी केली, तुम्ही स्वतःच एक मार्ग शोधला की मला डिप्रेशन असेल, मला स्वतःला डिमोटिवेट होऊ द्यायचं नसेल तर मी माझ्यासमोर एक नवीन एम ठेवलं पाहिजे. आणि ते एम जेव्हा तुम्ही स्वतःसमोर ठेवता त्याच्या दृष्टीने जेव्हा प्रयत्न करायला लागता त्यावेळी तुम्हाला त्यावेळी ह्या सगळ्या मार्गाच्या गोष्टी झालेल्या असतात ना, तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला वर्षी नंतर फरक सुद्धा पडत नाही. आता मला वाटतं ना की 2021 साली हे एव्हरेस्ट एक्सप्रेशन झालं नाही ते झालं ते चांगल्यासाठी झालं, ते जर झालं असतं तर माझं माउंट महाराष्ट्र झालं नसतं, माझं माउंट अन्न पूर्ण झालं नसतं. 2021 च्या एक्सप्रेशन वेळी शेरपाची अशी वाक्य आहेत ना की आम्ही 40 वर्षाचे वेदर बघितलं नाही, ते वेदर आम्ही पहिल्यांदा अनुभवतोय आणि असं वेदर मला माझ्या आयुष्यात पहिल्या एक्सप्रेशन मध्ये अनुभवायला मिळालं जे की मला खूप गोष्टी शिकवल्या. स्वतःवरती असणारा संयम काय असतो जेव्हा एखाद्या क्लाइंट मध्ये जातो खूप दिवसभर चाललेला असतो, असं होतं की दुपारी जेवणाची वेळ होती पण
पण कुठं पाण्याचं ठिकाण मिळत नाही त्यामुळे जेवू शकत नाही असं वाटतं की पाणी जिथं मिळत नाही बसून जेवायचं. संध्याकाळचे 5-6 वाजता डबे उघडतो, डबे उघडल्यानंतर कळतं की डब्यातलं जेवण थांबलेलं आहे त्यामुळे ते खाऊ शकत नाही. काय असेल तर पुढचा तर एक पाणी पिऊनच करायला लागणार आहे. त्यावेळी कळतं की किती स्वभावावरती किती सहनशील असलं पाहिजे, किती संयम असला पाहिजे. मान मी खूप भूक लागलेली असते, जास्त होतं की खूप चिडचिड होती भूक लागल्यामुळे की अरे काय खायला मिळालं नाही असं झालं तसं झालं. पण त्यावेळी लक्षात येतं ना की हा ही परिस्थिती आली आहे तिला कसं फेस करायचं. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत जी सैनाद्री आणि हिमालय आपल्याला शिकवतो. मुलांची गरज आहे की त्यांनी निसर्गात गेलं पाहिजे आणि पालकांनी त्यांना निसर्गात ठेवलं पाहिजे. कारण आता त्यांचं हे वय नाही आहे की त्यांनी एकटे मुक्तीला ठेवलं कुठल्याच टेकडीवरती जाऊन येते. त्याच्यासाठी त्यांच्या पालकांनी यांना सपोर्ट केला पाहिजे. आणि आपल्या सगळ्यात मोठा असणारा प्रश्न म्हणजे मोबाईल स्क्रीन. मुलं स्क्रीन सोडतच नाही ना, टीव्ही समोर हाटतात, टीव्ही समोर कुठले तर फोन घेऊन बसतात. बरेच पालक मला म्हणतात की अहो हा फोन घेऊन बसतो, मग असंच करतो तसंच करतो, तुम्ही जरा याला सांगा. आता माझ्यासोबत त्याला प्रश्न पडतो की आता जन्मलेल्या मुलांचं माहिती नसतं की हा फोन आहे, ज्याला असं सगळं व्हिडिओ युट्यूब असतं त्याच्यात त्याचं गुगल असतं हे त्याला तर माहिती नसत. सगळ्यात पहिला फोनची ओळख कोण करून देतो मुलांना? आपण पालक. काय होतं, आया घरात जेवण करत असतात, मोबूल तिकडे रडायला लागतो, आईच्या 4 पोळ्या अजून राहिलेल्या असतात, मग आई काय करती त्याला फोनवर युट्यूब वरती त्याला व्हिडिओ प्ले करते आणि तो त्याच्या हातातून देते. आणि मग काय म्हणतात ते मुलं ऑटोमॅटिक शांत होत. मग आई तोपर्यंत तिची आणि चार कामा एक्स्ट्रा त्याचा त्या टाइममध्ये पिरियड मध्ये करून दिली. हे कंटिन्यू चालत राहतं चालत राहतं. आता असं पण नाही आहे की मुलांना त्याचं ऍडिक्शन आवडतात म्हणून त्या गोष्टी मुलं करत असतात. मुलं लहान असतं त्यांचा त्यावेळी त्यांचा ब्रेन नवीन नवीन अनुभव घेत असतो आणि त्यांना ज्या फास्ट गोष्टी होणाऱ्या असतात किंवा एखादी गोष्ट अशी खूप कलरफुल असते ह्या गोष्टी त्यांना अट्रॅक्ट करत असत. तुम्ही मला सांगा, मुलांबरोबर तुम्ही खेळ खेळत असाल तर मुलगा एखादा खेळ एक थोड्या वेळासाठी खेळतो आणि थोड्या वेळ जागा ते नवीन पाहिजे असतो. कारण त्यावेळेस तो उजवा वेग असतो, तो क्रिएटिव्ह माइंड असतो, तो काम करत असतो. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे असतात. आणि आता आपलं पालकांचं कसं झालंय की आपल्यात तेवढी एनर्जी उरलेली नाही की आपण ह्यांच्या एनर्जीने चौपती करू शकतो. त्यामुळे मग काय होतं की चला ठीक आहे आपण काय करू की स्क्रीन आहे, ऑप्शन आहे. त्यामुळं मला माझ्या पप्पाही अजून बीएससी सेकंड इयर आहे, अजून माझ्याकडे मी फोन वापरत नाही. आमच्या घरात टीव्ही नाही, आमच्या घरात फ्रीज नाही. ह्या गोष्टी त्यांनी पहिल्यापासून पाळल्या त्यामुळे त्या माझ्यावरती ओरडायला लागली. त्यांनी मला जसं घडवलं त्यामुळे मी आज या माउंट एव्हरेस्ट वरती उभे राहिले. मला तुम्हाला पालकांना एवढंच सांगायचंय की मुलांना माउंट एव्हरेस्ट एवढी स्वप्न बघू द्या आणि त्यांच्या स्वप्ना पाठीमागे तुम्ही सगळे खंबीरपणे उभे राहा. तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असाल ना तर ती त्यांच्या क्षेत्रातलं नक्की माउंट एव्हरेस्ट क्लाइम करते. मला असं नाही म्हणायचं की त्यांनी या माउंट एव्हरेस्ट क्षेत्रातच यावं आणि हाच एव्हरेस्ट सबमिट करावा. त्यांनी त्यांच्या क्षेत्रातला एव्हरेस्ट निवडावा आणि तो त्यांनी क्लाइम करावा आणि तो त्यांनी क्लाइम करण्यासाठी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा. आणि एवढाच मेसेज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता आणि त्यासाठी तुमच्या सरांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं ऑलरेडी आधी खूप थँक्यू. त्यांनी कारण आज ही काळाची गरज आहे की आपल्याला असं झालंय मुलांना आता काय झालंय टीव्हीमुळे फक्त हिरो हिरोईन जे त्यांचे आयडॉल झाले. मुलांना रिअल लाइफ मधलं आयडॉल त्यांच्यासमोर उभा करणं गरज आहे. ते स्वतः इन्स्पायर होतील आणि फक्त स्क्रीन नाही तर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी कडे वळतील. कारण माझा उद्देश हाच आहे की समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत हे ऍडव्हेंचर पोहोचावं आणि त्यांनी याच्यात यावं याच्यासाठीच माझी धडपड आहे. आणि यांनी असे ऍड्रेस अनेक क्लेम करावेत. आज मोठ्या सरांनी त्यांच्या क्षेत्राचा त्यांचा ऍड्रेस त्यांनी क्लेम केलाय. तसेच आणखी माझे ऍड्रेस क्लेम करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आणि त्यांचा सपोर्ट माझ्या पाठीशी असावा एवढीच माझी इच्छा आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद कस्तुरी, तुझं बोलणं ऐकून इथे सगळ्यांचे डोळे पाणावले असतील. वातावरण जे काही निर्माण झालेलं आहे त्याच्यामधून जो काही चांगला मेसेज आपल्यापर्यंत पोहोचायला हवा तोही पोहोचलेला आहे. खूप वेळापासून मी सगळ्याची मोकळे तुझ्याकडून सगळं ऐकत आहे. आणि हॅट्स ऑफ टू यू जी काही सांगितलं क्षेत्र
त्या क्षेत्रात जर मनामध्ये काही इच्छा असेल, जिद्द असेल, परिश्रम असेल आणि त्याच्या काही पॉझिटिव्ह व्हाइब्स आहेत तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करत असतात. तुझी ही जर्नी आहे ती आम्हा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. आमच्या सर्व मुखामुखच्या पुढच्या प्रवासाला आम्ही खूप शुभेच्छा देतो. एक दोन मिनिटं फक्त कुणाला जर काही क्वेश्चन असतील तर आपण तिला विचारणार आहोत. आहे काही कुणाला प्रश्न? तुम्हाला आधुनिक मशीनचा धंदा आहे ना रे? तिसरी दे नाही आहे तुम्हाला. तुम्हाला पुढे गेल्यानंतर आधुनिक मशीनचा धंदा बघायला मिळेल. तिच्यात पण टीम एक्सपीरियन्स पण खूप भारी आहे. चला बाबा, एक दोन तीन चार पाच काढायला काय एव्हरेस्ट चालतात सगळ्यांनी घेऊन जाऊ आपण एव्हरेस्ट. यानंतर मी तुझ्या सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. कस्तुरीच जितकं अभिनंदन करावं तितकीच कौतुक करावं एवढं कमी आहे. आणि कस्तुरी पेक्षाही त्यांच्या आई वडिलांच कौतुक करावं ते पण कमी आहे. कुठलाही माणूस सक्सेसफुल होतो त्याच्या माग त्याच्या आई वडिलांची त्याची स्वतःची जिद्द असते. आणि स्वप्न किंवा एखादी गोष्ट अपेक्षा करणं जे लोक मोठे एम्स ठेवतात फार मोठे आपले टार्गेट्स ठेवतात तेच माणसं पुढे जातात. तुमच्या मनात जर मोठे टार्गेट्स असतील, तुमच्या मनात जर मोठं काही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की पण त्याच्याकरता या दृष्टीने काम केलं पाहिजे. त्या दृष्टीने ध्यास घेतला पाहिजे. त्याच्याकरता लागणारी शक्ती, त्याच्या लागणारी आणि इथं मुद्दाम सगळ्या पेरेंट्सना याच्या मागचे भावनाचे नुसतं काम करता पैसे मिळवता घरी गेल्यावर तुम्ही थकून जात असता पण जो वेळ तुम्ही मुलांकरता द्यायला पाहिजे तो तुमच्या मोबाईलची सवय लागते, मुलं जिथे गोष्टी मागतात त्या गोष्टीला तुम्ही किती त्यांच्याकडे मिळेल दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे बऱ्याच वेळेस मी फार चांगलं एक गोष्ट बघितलं होतं. एक लहान मुलगा बाथरूम बसलेला असतो जेव्हा पुढे प्रार्थना जेव्हा मला माझ्या आईला या मोबाईल पासून माझ्या मुली मला कपडे मोबाईलचा प्रश्न इतकं वाढत चाललेला आहे त्याच्याकरता आई वडील काय मुलं काय शक्य जण आपल्या आईपासून पाहता. खरं पण मला फार काही बोलायचं आहे पण कस्तुरीचं व्याख्यान पण बऱ्याच काम झालं. प्रकार म्हणजे घरी जायची ज्यांना घरी असेल त्याकरता मी थोडक्या सांगतो पण मी तिथं असलेल्या प्रत्येकांना सांगतोय की प्लीज आपल्या मुलांवर कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही स्वतःच्या आयुष्यात मोठे गेम्स घ्या. मला इथं हे करायचं, मला ते करायचं. मी देखील मी तुला माझा अनुभव सांगतो. मी अत्यंत वाईट स्टुडंट होतो. मी सातवीत नापास झालो. मी गेल्यामुळे मला वाईट सवयी लागल्या. चोरीच्या मोठ्या शाळा बुडवायची वगैरे असं सवय लागली. तिथून मी वडिलांना वडिलांनी मला संजीव विद्यालयाला पाठवलं. त्याच्यानंतर मी ठरवलं मी इंजिनियर होणार. किती सातवी नापास झाले. माझे वडील म्हणत होते अरे तू अकरावी झाला तरी देवाला ते त्यानंतर सिन्स द बेस वॉज व्हेरी लो माझा अभ्यासाचा बेस खर्च असल्यामुळे आम्हाला जास्त अभ्यास करायला पण मी जे ठरवलं केलं त्याचप्रमाणे फॅक्टरी करताना देखील वडिलांनी
पेशंट होते. मी 2 लाखाचं कर्ज अनएम्प्लॉयड टेक्निशियन म्हणून घेतलं आणि आजही मी या पुढे मागतो की विषय करता नाही पण आज इतक्या लोकांना काम देतो, आज इतकं गव्हर्नमेंटला टॅक्स देतो. आपण ह्या सरकारनंतर काम करत असतो. आपण आयुष्यात ते म्हणजे जसे घेते लोक विसरून पण जातात. पण तुम्ही जर काही मोठं केलं तर लोकांच्या लक्षात धन्यवाद देतो आणि तिच्या ह्या एक्सपेडिशनला काहीतरी हातभार लावा म्हणून आपल्याला दुसरं पुढचं सांगतो. कस्तुरीचा एम आहे मी डिफेन्स किंवा एअर एअर पायलट म्हणून, म्हणजे डिफेन्स किंवा एअरफोर्सला किती लहान वयाने किती कुर्सी घेतली. मी सगळ्या आपल्या कामगार स्टाफना विनंती करतो, विचार मोठी स्वप्न बघा. मॅजिक ऑफ थिंकिंग म्हणून एक असतं की तुम्ही मोठं होण्याकरता त्याच्याकरता करू शकता. परत एकदा सगळ्यांना माझ्या करू शकता याच्याबद्दल थँक्यू सांगतो. थँक्यू व्हेरी मच. स्नॅक्स सगळ्यांना वाटले जातील. यानंतर फक्त 2 मिनिटं किरण गवळी जे आपल्याकडे खगोल अभ्यासक म्हणून आहे, जे कोल्हापूरहून आलेले आहेत, तर तेही 2 ते 3 मिनिटात खगोल अभ्यासाविषयी जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तोपर्यंत आपण सगळ्यांनी स्नॅक्सचा आस्वाद घेतला तरी सांगणार. नमस्कार, मी किरण गवळी, कोल्हापूर खगोल अभ्यासक. मी विविध विषयांवर व्याख्यान देत असतो, परंतु माझी खासियत अशी आहे की आकाशातले गडद आहे राशी नक्षत्र यांची तुम्हाला ओळख व्हावी. तुम्ही हायस्कूल मध्ये कॉलेजमध्ये विज्ञान शिकले आहात, खगोलशास्त्र शिकले आहात आणि ते फक्त परीक्षा देण्यासाठी तुम्ही पट्टी केलेली असते आणि ती पेपर मध्ये लिहून झाल्यानंतर तुमचा त्या विज्ञानाशी खगोलाशी आणि तुमच्या दररोजच्या जगण्यामध्ये काही संबंध तुम्ही ठेवत नाही, तुम्ही संबंध ठेवत नाही. तर तो तुम्ही समाज ठेवावा. पुन्हा एकदा तुम्हाला त्या तुमच्या हायस्कूल पासूनच्या कॉलेजपर्यंतच्या विज्ञानाची तुम्हाला ओळख व्हावी यासाठी नंतर मुथा इंडस्ट्रीजच्या आपण या पुढचा कार्यक्रम घ्यायचं ठरवलेला आहे. आकाशदर्शनच्या कार्यक्रमामध्ये एकाच कार्यक्रमाचे 3 प्रकार असतात किंवा 3 भाग असतात. पहिला भाग असा असतो की स्लाइड्स असतो, त्याच्यामध्ये मी पूर्ण जगाचा विज्ञानाचा इतिहास त्यांच्या काळातल्या शास्त्रज्ञांना समाजाविरुद्ध किती संघर्ष करावा लागला आपले मत मांडण्यासाठी पटवून देण्यासाठी हा सगळा इतिहास मी तुम्हाला सांगतोय. पहिल्या एक तासामध्ये